नमस्कार मी शंभूराज तुमचं आपल्या आजच्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये सरचे स्वागत करतो मित्रांनो एक गोष्ट आपण पाहणार आहे बऱ्याच दिवसापासून एक न्यूज सगळ्यांपर्यंत येते की ऑप्शन बायर्ससाठी काहीतरी गडबड होणार आहे ऑप्शन बायर्सला ह्या गोष्टीमुळे खूप मोठा लॉस सहन करावा लागू शकतो तसेच तुम्ही आपल्या ज्या रोजच्या व्हिडिओ आहेत युट्यूबच्या त्याच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की आम्हाला ह्या ऑप्शनच्या व्हिडिओ रिलेटेड माहिती हवी आहे की नक्की तो च काय गडबड आहे काय प्रकार आहे डू नॉट एक्झरसाइज जी डीएनई फॅसिलिटी होती ती बंद होणार येणार आहे तीस मार्चपासून त्याचा ती काय इम्पॅक्ट होईल आपल्याला कशा प्रकारे हे सगळं करायचंय आणि ऍक्च्युअल नक्की तो रूल काय आहे सेबीचा ह्या सगळ्या गोष्टींची आपण आज चर्चा करणार आहे संपूर्ण व्हिडिओ पाहा कारण खूप डिटेल माहिती तुम्हाला मिळेल जर तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेड करत आहात तर सगळ्यात पहिली गोष्ट चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनला प्रेस करा कारण आमच्या नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील पहिली गोष्ट सांगतो डू नॉट एक्सरसाइज ही दोन आ, दोन हजार एकोणीस साली मदे, ने, एक मध्ये आणली होती याचा अर्थ काय होता की याच्यानुसार मार्केटमध्ये तुम्हाला तुमचे ज्या काही ऑर्डर्स असतात त्या फिजिकली सेटल कराव्या लागणार होत्या म्हणजे हा काही नवीन रूल नाहीये हा जुना रूल आहे परंतु तो आता इफेक्टिव्हली याच्यामध्ये तीस पासून ह्या तीस मार्च पासून वापरात येणार आहे म्हणजे काय होणार आहे ते आता तुम्हाला थोडक्यात सांगतो इथे तुम्हाला तुमची जी काही ऑप्शनची सेटलमेंट असते ती करावी लागणार आता लक्षात ठेवा ऑप्शन्समध्ये दोन प्रकारच्या सेटलमेंट असतात एक असते कॅश सेटलमेंट एक असते फिजिकली सेटलमेंट आता कॅश आणि फिजिकल काय हे आधी समजून घेऊ आपण पहिली गोष्ट कॅश सेटलमेंट इंडेक्समध्ये आणि ऑप्शन्समध्ये म्हणजे जे आपण स्टॉक ऑप्शन आहेत हे दोन प्रकार आहेत ऑप्शनच्या ट्रेडिंगचे इंडेक्स बोललं की निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी स्टॉक ऑप्शन्स बोलतो तर त्यावेळी येतात एसबीआय इन्फोसिस एक्सिस जेही स्टॉक्स लिस्टेड आहेत फ्युचर ऑप्शन अंतर्गत ज्या दीडशे कंपन्या आहेत त्या येतात मग आता काय होणार आहे जर तुमचं जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे तुम्ही जे ट्रेड करताय ते आहे स्टॉक ऑप्शन मधलं इंडेक्सला याचा काही फरक पडणार नाहीये तुम्ही जर समजा मध्ये ट्रेड करताय आणि तुम्ही आता हा ट्रेड इनिशिएट केलाय तुम्हाला असं वाटतं की आता एस बी ची प्राइस पाचशे रुपये आणि तुम्हाला वाटतं की येणाऱ्या काही दिवसापर्यंत तो पाचशे वीस रुपयापर्यंत जाऊ शकतो आणि तुम्ही त्याचा पाचशे वीसचा कॉल खरेदी केलेला आहे आता मित्रांनो आज एक्सपायरी आहे आणि काय झालं की एक्सपायरीला तो पाचशे वीसच्या वरती क्लोज झाला म्हणजे काय तर तुमचं कॉन्ट्रॅक्ट इन द मनी झालं इन द मनी आउट ऑफ द मनी आणि ऍट द मनी हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं तर हे छोटे कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये ओके म्हणजे आता काय होणार तुमचं कॉन्ट्रॅक्ट जर एक्सपायरीला इन द मनी आहे तर तुम्हाला कंपल्सरी त्याची सेटलमेंट करावी लागणार आहे शेअर्समध्ये म्हणजे तुम्ही जे काही कॉन्ट्रॅक्ट दहावीस हजार रुपयामध्ये खरेदी केला असेल ऑप्शन्स ते आता तुम्हाला जवळपास साडेसात लाख रुपये मार्जिन जर आयच्या ऑप्शनमध्ये मी ट्रेड करतोय त्याचा लॉट साईज असतो पंधराशे आता जर समजा स्टॉकची प्राइस आहे पाचशे रुपये म्हणजे पंधराशे इंटू पाचशे जवळपास साडेसात लाख रुपये आपणाला अकाउंटला ठेवे लागतील कारण आपल्याला आता शेअर्स घ्यावे लागणार ह्याला बोलतात फिजिकल सेटलमेंट मग याच्यासाठी काय सिनेरिओ आहेत हे आपण इथे थोडक्यात चर्चा करायचा प्रयत्न करू एक पहिली गोष्ट होते डी एन ई डू नॉट एक्झरसाइज म्हणजे काय तर आपला ब्रोकर आपल्या बिहापमध्ये आपली पोझिशन काढून टाकू शकत होता परंतु आता एक्सचेंजेस आणि सेबीच्या रूलनुसार त्यांनी ते बंद करायचं था था ठरवले येणाऱ्या एक्सपायरी पासून म्हणजे ब्रोकर तुमची पोझिशन काढू शकत नाही आता तुम्हालाच तुमची इन द मनी मधली पोझिशन काढायची हा जो रूल आहे याचा इम्पॅक्ट फक्त इन द मनी मधल्या पोझिशन्सलाच पडणार आहे ऍट द मनी आणि आउट ऑफ द मनी याला कसलाही याचा इम्पॅक्ट पडणार नाही त्यामुळे त्यांनी भ्यायचं नाहीये याच्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सोल्युशन पण देतो याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय आता काय होईल ही जी सेटलमेंट आहे म्हणजे डीएनए मध्ये तुम्हाला जी काही फिजिकल सेटलमेंट आहे ही घ्यावीही लागू शकते किंवा द्यावीही लागू शकते आता ऑप्शन ट्रेड करतोय मी समजा ऑप्शन मध्ये ट्रेड करतोय मी जर तो ऑप्शन विचार करतोय की पाचशे ला घ्यायचा आहे पाचशे वीसला मी जर तो घेतोय तर एक रायटर आहे एक बायर आहे बरोबर याच्यामध्ये आता जर समजा बायर आहे आणि रायटर आहे म्हणजे दोघांनाही याचं टेन्शन आहे नुसतं बायर्सलाच नाहीये किंवा सेलर्सलाच नाहीये जर तो ऑप्शन पाचशे वीसच्या वर स्पॉट प्राईस जाते आणि इन द मनीमध्ये कन्वर्ट होतोय मग त्याची प्राइस पाच ते दहा पैसे असली तरी चालेल तरीही तुम्हाला त्याची फिजिकल डिलिव्हरी घ्यावी लागणार आहे याच्यामध्ये ओके मोस्टली आणि जर तुम्ही बाहेर आहात तर तुम्हाला ते तेवढे शेअर्स द्यावे लागतील जो विकतोय त्याला तेवढे शेअर्स ते घ्यावे लागतील आणि हे घेतण्यासाठी जी काही प्राईज असेल ती प्राइस तुम्ही नाही ठरवू शकत एक्सचेंज लेवलला जी सेटलमेंट होतीये त्या सेटलमेंटला जी काही प्राइस पडेल ती तुम्हाला घ्यावी लागेल जर समजा एसबीआयचा स्टॉक आत्ताच्या कंडिशनला पाचशे रुपये चालू आहे आणि तुमच्या एवढे वेळ आली की त्याला फिजिकली सेटल करायचा आहे तर तो, तो पाचशे रुपयाच्याच अमाऊंटने माझ्याकडे येईल याची गॅरंटी नाही सेटलमेंट होताना जर ती चारशे साठ चारशे सत्तर रुपयाला झाली तर तुम्हाला त्या प्राइसला कंपलसरी घ्यावा लागणार आहे हा धोका येते म्हणून करायचंय काय आता तुम्हाला याच्यामध्ये सांगतो ही गडबड फक्त इंद मनीमध्ये होणार आहे त्यामुळे इथून पुढे कुठलंही स्टॉक ऑप्शनचं कॉन्ट्रॅक्ट सोडून देऊ नका बऱ्याच वेळेला होतं आपण घेतो अरे पाच दहा पैसे राहिले काय करू परंतु चुकून ते जर इंद मनीमध्ये आलं तर तुम्हाला तिथे फिजिकल डिलिव्हरी घ्यावी लागू शकते त्यामुळे कंपल्सरी ऑप्शनचं कॉन्ट्रॅक्ट जे स्टॉकमध्ये येते ते नॉर्मली एक्सपायरीच्या दिवशीची कंडिशन आहे आधी काही प्रॉब्लेम नाही हा प्रॉब्लेम येणार एक्सपायरीला कारण तिथे सगळे कॉन्ट्रॅक्ट सेटल केले जातात तर त्याच्या आधी तुम्ही स्वतःहून बाहेर पडा तीन वाजता अडीचच्या आसपास कारण काय होईल जर समजा साडेतीन पण नाहीत वाजलेले तीन, तीन वाजलेत आणि तुम्ही एखादा कॉन्ट्रॅक्ट खरेदी केलं होतं आणि तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्ट मधून आता बाहेर पडायचा विचार करताय परंतु तुम्ही विकताय तर घेणारच नसेल तर तुम्हाला पर्याय नसेल फिजिकल सेटलमेंट शिवाय त्यामुळे विनाकारण जर दिसतोय मला मी एसबीआयचा पाचशे वीसचा कॉल घेतलाय आणि एसबीआय आता पाचशे पंधरा ते पाचशे अठराच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय दुपारी दोन अडीच्या दरम्यान तीन रुपये तर त्या स्टॉकला काही मोठी परिस्थिती नाही आहे एक एक्झाम्पल देतोय मग अशा कंडिशननं चुकून पण रिस्क घेऊ नका तिथे बाहेर पडा असं कुठल्याही स्टॉक संदर्भात होऊ शकत शक्यतो होल्डच करू नका मी म्हणतो आदल्या दिवशीच बाहेर पडा एक्सपायरीच्या आणि एन्जॉय करा जो काही छोटा मोठा प्रॉफिट असेल तो याच्यावर अजून बऱ्याच गोष्टी येत राहतील येणाऱ्या काळामध्ये मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील समजलं असेल तुम्हाला काय रूल येतो बरोबर डू नॉट एक्झरसाईज काय आहे तो फक्त इन द मनीशी निगडीत आहे ओके आशा करतो तुम्हाला जी काही माहिती आमच्याकडून द्यायची ती समजली असेल हा फक्त तुम्हाला बायिंग आणि सेलिंग करता दोघांना याच्यामध्ये येईल जर चुकून अशी कंडिशन होतीये तर तुमच्या अकाउंटला तुम्हाला जी काही लॉट साईज आहे जर समजा लॉट साईज पंधराशे आणि त्याची पूर्ण अमाऊंट असते स्पॉट प्राईस धरून तर तेवढी अमाऊंट कंपल्सरी अकाउंटला ठेवावी लागेल सेटलमेंटसाठी नाहीतर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त लॉस होऊ शकतो आशा करतो व्हिडिओचा कंटेंट आवडला असेल या व्यतिरिक्त काहीही प्रश्न असतील या रिलेटेड खाली कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि या व्यतिरिक्त आणखीन कुठला टॉपिक मी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो हो। तेही मला कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद